अकोल्यातील तेल्हारा इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं काळी फित लावून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं समाजाकडून नाराजी व्यक्त होती. आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. आणि आम्हाला जर अन्याय होत असेल तर आम्ही सोसावा कुठपर्यंत? ज्या मुलांचे ॲडमिशन आहेत त्यांच्या ॲडमिशनसाठी पैसे नाही आहेत, त्यांनी पैसे आणावे कुठून? त्या मुलांनी काय अशिक्षित राहायचं? आता याचा निर्णय सर्वस्वी सुप्रीम कोर्टाला पुन्हा एकदा घ्यायचा आहे की त्यांनी नेमकं आमच्या प्रति काय करायचं, मराठा समाजाने त्या कसं जगायचं, हा सर्वस्वी निर्णय सुप्रीम कोर्टावर राहिला होता. कारण की इतका मोठा अन्याय झालेला आहे, स्थगन आदेश देण्याची काही गरज नव्हती. तामिळनाडूच्याही प्रकरण सेम त्याच सुप्रीम कोर्टासोबत चालू होतं, त्यांनी स्थगन आदेश न देता त्यांनी तो फक्त वर्त केलं प्रकरण. मात्र मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण त्यांनी स्थगिती देऊन नंतर त्या नवीन घटनाक्रम आपल्या घटनेकडे पाठवलं, ही बाब खूप चुकीची झालेली आहे. मराठा समाजाचा याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो आणि म्हणून आम्ही सर्वांनी काळी फिती लावून आज आपला निषेध नोंदवलेला आहे, शांततेच्या मार्गाने नोंदवलेला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयाचा पुनश्च विचार करावा ही आमची कळकळून विनंती आहे.